नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, उत्सवरंग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, अधिक मास सुरू झालेला आहे आणि आज म्हणजे 20 जुलै रोजी अधिक महिन्यातील प्रथम गुरुवार आहे। मित्रांनो, एक तर अधिक मास आणि त्यातील गुरुवारचा दिवस असा अत्यंत महत्त्वाचा दिवस आज आहे आणि या दिवशी आपण जर काही उपाय केले तर त्या उपायांच्या प्रभावाने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी धन वैभव पैसा सर्व काही आपल्याला प्राप्त होईल। अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे। या महिन्यात आपण जितकं भगवान विष्णूंची पूजा करू, जप ध्यान करू, दान करू, त्याचे अनंतपटीने फळ आपल्याला प्राप्त होते। त्यामुळे आपण या महिन्यात जास्तीत जास्त भगवान विष्णूंची आराधना करा। दररोज विष्णू सहस्त्र नामाचे पठण करा। जर तुम्हाला पठण करणे म्हणजेच वाचणे शक्य नसेल तर तुम्ही ते ऐकू देखील शकता। श्रवण केल्याने देखील आपल्याला पुण्यलाभ होणार आहे। त्याचबरोबर दररोज न चुकता आपल्याला श्री सुक्तम देखील पठण किंवा श्रवण करायचं आहे। जो व्यक्ती अधिक महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची माता लक्ष्मीसहित पूजा करतो त्याच्या जीवनामध्ये धनधान्याची कधीही कमतरता राहत नाही, आर्थिक अडचणी त्याच्या जीवनामध्ये कधीही येत नाही। भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद त्या व्यक्तीवर सदैव राहतो। मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरात पैसा तर येतो पण तो टिकत नाही। पैसा जसा येतो तसाच तो खर्च देखील होतो। तर आपल्या घरात माता लक्ष्मीचा स्थायी निवास राहावा यासाठी एक खास उपाय आपण अधिक मासातील प्रथम गुरुवारी करायचा आहे। यापुढे देखील जितके गुरुवार आलेले आहेत त्या प्रत्येक गुरुवारी आपण हा उपाय करायचा आहे। उपाय काय आहे पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या उत्सवरंग चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉन प्रेस करा। यामुळे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। मित्रांनो, असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी ही अत्यंत चंचल आहे, ती एकाच ठिकाणी जास्त काळ टिकत नाही। जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा स्थायी निवास राहावा, तिने आपल्या घरातून कधीही जाऊ नये, तर यासाठी आपल्याला गुरुवारच्या दिवशी स्वस्तिकचा उपाय करायचा आहे। मित्रांनो, शास्त्रानुसार काही शुभचिन्ह मानली गेली आहेत ज्यामध्ये स्वस्तिक, ओम, शुभलाभ, अष्टकमळ यासारखी चिन्हे येतात। आपण आपल्या दारामध्ये दररोज रांगोळी काढत असतो, यामध्ये आपण वेगवेगळ्या डिझाईन्स काढतो, पण या डिझाईन्स काढण्यासोबतच आपण ही शुभचिन्हे आवर्जून आपल्या दारामध्ये काढा। एक वेळेस तुम्ही वेगवेगळे डिझाईन्स काढले नाही तरी चालेल, पण ही शुभचिन्हे आपल्या घरासमोर अवश्य काढा। यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मक ऊर्जा येते। मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटतंय की आपल्या घरामध्ये भरपूर पैसा यावा आणि तो टिकून राहावा तर त्यासाठी गुरुवारच्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता। यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे, त्यामध्ये शुद्ध जल किंवा जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते टाकायचे आहे। त्याचबरोबर थोडेसे गोमूत्र देखील आपण याच्यामध्ये टाकायचे आहे आणि याचा एक लेप बनवायचा आहे। आता या लेपाने आपण आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी दरवाजावरती या हळदीच्या लेपाने एक स्वस्तिक काढायचे आहे। आपलं मुख्य प्रवेशद्वार हे खूप महत्त्वाचं असतं, यातूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक तसेच नकारात्मक ऊर्जा येते, तसेच माता लक्ष्मी देखील घराच्या मुख्य दरवाजातूनच आपल्या घरात प्रवेश करते। त्यामुळे आपल्या घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ सुंदर आणि नीटनेटका असावा, शक्य तितकं त्याला सुशोभित करण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला हळदीच्या लेपाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक स्वस्तिक काढायचा आहे। स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूंना दोन दोन रेषा मारायला विसरू नका। या रेषा काढणे खूप महत्त्वाचे आहे। जेव्हा कधी आपण स्वस्तिक काढतो तेव्हा त्याच्या दोन्ही बाजूंना अशा प्रकारे रेखा अवश्य काढा। ही रेषा लक्ष्मीला बांधून ठेवते, म्हणजेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कायमस्वरूपी निवास व्हावा यासाठी आपल्याला अशा प्रकारे दोन्ही बाजूंना दोन दोन रेषा काढायच्या आहेत। अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला अधिक मासातील प्रत्येक गुरुवारी करायचा आहे। हा उपाय केल्याने काही दिवसांमध्येच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये झालेला सकारात्मक परिणाम दिसून येईल। अनेक मार्गांनी घरामध्ये पैसा येऊ लागेल, तसेच तो टिकेल सुद्धा, वायफळ खर्च कमी होतील। जर तुम्हालाही असं वाटत आहे की घरात पैसा टिकत नाही तर हा उपाय अवश्य करा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदैवतेचे नाव अवश्य लिहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।